आमचं एकट्याचंच घर पत्र्याचं होतं. आणि मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची, आपलंच पत्र्याचं का? ती म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं, शासनाचा जी आर आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, कारट्या नशिबानं आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. म्हटलं, का? ती म्हणायची, बघ, घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं? उन्हाळा सुरू झाला आहे. घर गळायला लागलं का तुला कळतं? पावसाळा सुरू झाला आहे. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही, खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं आहे. म्हणायची, पैसे नव्हते पण आनंद इतका होता ना. वडील एक चॉकलेट आणायचे, माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे, कावेरी गणेशाने तू अर्ध अर्ध करून खा. ताई चॉकलेटचे दोन भाग करायची, एक मोठा आणि एक. ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायची. चॉकलेट छोटं होतं पण आभळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकत्या. म्हणून बहिणीचं कौतुक करा, आपल्याही आणि इतरांच्याही. आपण आपल्या बहिणीचा जितका आदर करतो तितका आदर जर इतरांच्या बहिणीचा करता आला तर कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. बहिणीचं सामर्थ्य काय आहे? ज्ञानियांचे ज्ञानी, योगियांचे योगी असणारे ज्ञानेश्वर. दार लावून बसले हो आणि कुणी म्हणायचं ज्ञानोबा ताटी उघडा? ज्ञानियांचा ज्ञानी, योगियांचा योगी, कुणी धाडस करायचं महाराज आता ताटी उघडा? त्यावेळेस एवढी एवढीशी मुक्ताई पुढं आली आणि म्हटली, चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईनं हाक मारली म्हणून ज्ञानोबांनी ताटी उघडली आणि ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्या समोर आला. इतकं बहिणीचं महत्त्व आहे. म्हणून ही नाती जपा, त्या त्या नात्यांना किंमत द्या आणि मस्त आयुष्याचा आनंद घ्या. हे आयुष्य परत मिळणार नाही, हसत रहा. पूर्वी किमान फोटोग्राफरनं सांगितल्यानंतर तरी लोकं हसत होती. फोटोग्राफर म्हणायचं प्लीज स्माईल आणि मग लोकं हसायची. आता फोटोग्राफरसुद्धा स्माईल म्हणत नाही हो, ते म्हणते प्लीज पोटात घ्या. आता पोट आत घेत म्हटलं ते हसत थोडीच घेणार आहे, ते असं गंभीरपणे पोट आत घेत तोही हसण्याचा ऑप्शन संपूर्ण. हसायला काय लागतो? आल्यापासून मी दोघं तिघं बघतोय, हसलेच नाहीत. ते हसा वाटलं तरी शेजारच्याकडे बघणार, तो हसतोय का, मग मी का हसू? हसायला काय पैसे द्यावे लागतात का? आणि जनावरांना हसता येतं का? ताई तुम्ही शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा विथ स्माईल? साहेब तुम्ही कधी जनावरांना गाढवाला हसताना बघितलंय का? ज्या दिवशी गाढव हसायला सुरुवात करेल ना त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करेल ना त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा काय झालं. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स, कीप स्माइलिंग. थँक्स लॉट. धन्यवाद सर.